नमस्कार सगळ्यांना, मी सोनाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत करते. तर आज चाललो आहे आम्ही फिरायला. फिरायला नाही चाललोय, गडावर चाललोय. कधी पण माणसं बोलतात की चालली फिरायला, नाही नाही आपण चाललो आहे गडाची वारी करायला. हो, आता आपण चाललो आहोत राजगडावर. जे ट्रेकिंग गँग आहे माझी, त्या लोकांबरोबर मी जात आहे. आम्ही स्वतः यावेळी बस बुकिंग केली आहे. वयाचे 8 वर्षाचे असो किंवा ते म्हणजे 40 वयापर्यंत, म्हणजे माझ्या मामा पण आहेत त्याच्यामध्ये. तर मग 8 वर्षाची मुलगी तुम्हाला दाखवणार आहे. ये इकडे दिंकू. तर हिला ओळखतच असाल तुम्ही. लास्ट आम्ही दांगडची भाजी कुटायला गेलेलो तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवला, तेव्हा ही दांगड फॅमिली आलेली. तिला ट्रेकिंगचं खूप शौक आहे. तिने आमच्या बरोबर रत्नागिरीला सगळं केलेलं. तर आता ही राजगडावरती येणार आहे. मित्रांनो, गडावर पोहोचण्याकरिता 3 मार्ग आहेत. एक आहे पाली दरवाजा, दुसरा आहे गुंजावणे दरवाजा आणि तिसरा आहे आलू दरवाजा. तर आपण राजगडावरती पोहोचण्याकरिता आपण पाली दरवाजाचा निवड केली आहे. राजगडाच्या बेस विलेजच्या इथे पोहोचलो आहोत. सगळ्यांचा आमचा नाश्ता झाला. आपण चाललो आहोत ट्रेक करायला. चला चला. राजगडावर पोहोचण्याकरिता चोहो बाजूंनी पाऊलवाटा आहेत, पण दाट झाडी व अतिशय अवघड चढ उतरामुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे या दुर्लक्षित आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेला पाली दरवाजा आहे. त्यानंतर गुंजावणे गावातून रस्ता आहे जो पद्मावती माचीवर येतो. त्यानंतर भूतांडे गावातून आळू दरवाजावरून गडावरती जाता येतं. समोर दिसतोय तो आपला आहे तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्यावरून ही संजीवनी माचीवर म्हणजेच राजगडावरती जाण्याचा मार्ग आहे. तो 6 ते 7 तास लागतात गडावर पोहोचायला. ट्रेक आपण 9:30 चालू केला आहे आणि आपल्याला 5:30 पर्यंत खाली उतरायचं आहे. तर वेळ कमी असल्यामुळे आपण पद्मावती माची, सदर मंदिरे आणि सुवळ माची ह्याचं दर्शन करणार आहोत. 17व्या शतकामध्ये 26 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडावर राज्य केले. गडावर बेसिकली 4 स्ट्रक्चर्स मेन आहेत. संजीवनी माची, सुवेळा माची, त्यानंतरला पद्मावती माची आणि पाली किल्ला. हा जो समोरील दृश्य तुम्ही पाहत आहात ती आहे संजीवनी माची. संजीवनी माची आणि सुवेळा माची दोन्ही माची सिमिलर आहेत, पण संजीवनी माचीवरून आपल्याला राजगडाचं दर्शन होतं. तसंच प्रचंडगड ही पाहायला भेटतो. पहा, आता इथे दिसतात आपल्याला तिळाची फुले आणि त्रिडा हा पूर्ण गडावर भरभरून फुलला आहे. आता हा पाली दरवाजा आहे. राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रास पट्टी पासूनची उंची 1694 मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारीच असावी. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिवकालीन इतिहासातील महत्वाचा डोंगरी किल्ला राजगड, ज्याला गडाचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते. राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय असा किल्ला होता. त्यांनी राजगडावर अनेक वर्ष वास्तव केले होते. किल्ल्याची नैसर्गिक रचनाच अशी आहे की किल्ला काबीज करणे हे अतिशय अवघड कामगिरीचे होते. शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरुंबादेव होते.
राजगड किल्ला बहामनी राजवटी मध्ये मुरुंबदेवी या नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी डोंगराचे स्वरूप फार काही भव्य दिव्य नव्हते. आपण आता आहोत पद्मावती माचीच्या सदरच्या इथे आणि सदरावरून जो समोरील भाग दिसतोय तो आहे सुवेळ माचीचा. समोर पुरंदर आणि महारगड आहे आणि हा बाजूला चोर दरवाजा गुंजावणे गावातला. उजव्या बाजूला बाले किल्ल्यावर जाण्याची पाऊलवाट आहे आणि ही पहा सह्याद्रीची पर्वतरांगा. जणू काही चादरच नटलेली आहे आणि हे ढगाळ वातावरण पहा. काही सुंदर अतिशय दृश्य दिसतोय आपल्याला पाहायला सदरच्या इथून पद्मावती माचीच्या. तो आहे समोर सिंहगड. राजगडावर प्रशस्त्र अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे पण ठिकाण राहिले होते. हा आहे अंबरखाना जिथे दारू गोळा करून ठेवण्यात येत असे. हे आहे सदर म्हणजेच ऑफिस आणि या अंबरखान्याच्या पाठीमागे आहे पाण्याची टाकी. आपण आता पद्मावती माचीवर आहोत जी वाट गुंजावणे गावातून चोर दरवाजा करत अशी आहे. आपल्याला शंकराचं फर्स्ट मंदिर लागलेलं आहे आपण सदरच्या नंतरला आपण खाली आल्याच्या नंतर. आणि त्या हनुमानच आहे ना शंकराच. तर आपण खलबत खाना बघितला तिथे सदर बघितला त्याच्यानंतर सदरच्या नंतरला आलो ना आपण इथे तिथं रामेश्वर मंदिर आपण पाहिलं. त्यानंतर आता इथे राणी सईबाई यांचं इथे समाधी आहे. चला आता आपण पुढे जात आहोत. तिथे पद्मावती मंदिर आहे तर तिकडे जातोय आपण. पद्मावती देवीचं मंदिर पाहायला भेटणार आहे. पूजा चाललेली आहे. पती देवीच्या मंदिराच्या इथेच आहे ना. येण्याच्या पाण्याचं इथे वीर आहे. समोर आहे पद्मावती तलाव. हे आहे राहण्याचे ठिकाण ऑफिस म्हणजे सदर पद्मावती किल्ल्यावरचे. आणि ही आहे पर्वतरांगा सह्याद्रीचा आणि गुंजावणे गाव चा परिसर. तर तिकडे आहे वॉशरूम. तिकडे वॉशरूमची पण सोय आहे. तिथे येताना पण खूप रस्ता एवढे गाव आहेत पण एवढा रस्ता खराब आहे ना. आम्ही त्या हायवे वरून आलो. गावामध्ये एकच गाडी जाईल अशी असा रस्ता होता. तर हा राजवाड्या हो पूर्ण पडतीच्या अवस्थेत आहे. एकदम प्रवेशद्वार कारण की तिथे डायरेक्टली आपल्याला तिथे राजवाडा दिसतो ना. मग त्यासाठी एवढा मोठा तरी त्याचा दरवाजा असणार आहे कारण की तिथे पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि शंकराचं पण मंदिर आहे ना. खूप मस्त असेल हे केलं ना जर भारी वाटेल. तर आता आम्ही ची सुवेळ माची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा हा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर तिथे सिक्रेट ट्रेजर सापडले. तर त्या धनाचा उपयोग त्यांनी राजगड बांधण्यामध्ये केला. मुरुंबा देवीचा किल्ला ताब्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वीकडील डोंगराल रांगेला भर भक्कम तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वीकडे ही माची आसळ्यामुळे माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. तो दिसतोय आपल्याला तो आहे काळेश्वर बुरुज. त्यानंतरला वरती आहे तो बाले किल्ला. त्या साईडला आहे ती पद्मावती माची. पियाचं पाण्याचं कुंड लागले आपल्याला इथे येताना. आणि इथे हनुमानाचे शिल्प आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे हा आणि याला बोलतात डुंबा. डुंब्याच्या इथे जे दिसते तुम्हाला ते आहे सरदारांची घर आणि आपण पाहिलात आता वर तिथे मारुतीचं मंदिर. तर चला आपण पुढच्या वाटचालीला जाऊया. आपण आता तिथेच आलो आहोत. पहा आपली सुवेळा माची
कशी दिसते, जणू काही अजगरासारखीच। समोर दिसतोय तो आहे भाटघर धरण आणि हा दिसतोय तो आहे चिलखती बुरुज। हो हो, आम्ही असे चाललो आहोत। बघा, आम्ही अशी ट्रेकिंग करतो कधी पण। तर हा आहे चिलखती बुरुज। चिलखती बुरुज याची तडबंदी आणि हा जो भाग गेला तो सुवेळा माझीच्या इथे गेला। तर चला आपण चिलखती बुरुजाची पाहणी करूया। तो आहे डुबा चिलखती बुरुजाच्या इथून पा दिसणारा। त्या पायऱ्या आहेत आणि हा आहे एकदम क्राउन टाइप मोशन। आपण पाहत आहात पूर्ण 360 डिग्री व्ह्यू आपल्या दुर्गराज राजगडाचा, काळेश्वर बुरुज ते पद्मावती माची। तर हे इकडे दिवा ठेवायचा साणी सारखं आहे ना। आणि इथे आहे भगवा ध्वज। तर आपण पाहत आहात हे असं सुंदर दृश्य सुवेळा माचीच। तर आपण आहे ना हा चिलखत बुरुजच्या नंतरला आपल्याला हा तटबंदी दरवाजा लागलाय। ओ गॉड, लुक ॲट दिस, आय एम जस्ट थ्रिल्ड टू सी दिस। एका मागून एक आपल्याला एक सुंदर सुंदर असं दृश्य पाहायला भेटत आहे। चिलखती बुरुजाच्या खाली आल्यानंतर आपल्याला इथे बुरुजावर कोरीव गणपतीच दर्शन मिळत। हे नेड आहे तिथे ना, होल आहे पूर्ण, त्याला बोलतात नेड। चल तिथे मध्ये पूर्ण डोंगराच्या ह्याच्यामध्ये मध्ये होल असतो त्याला नेड बोलतात। चला चला, तुमच्या पनवेलला पण आहे ना तिकडे इर्शालगडला। आपण पुढच्या वाटचालीला जाऊया। आपण तिथे आता नेड पाहिलं, त्या आपण मस्त वेग एकदम छान उतरलो पण। आणि नेडच्या नंतर आता हा बुरुजाच्या मधोमध मी चालते असं वाटत। आणि हे बघ कसं आहे बाजूबाजूने चाल, तिकडचं बाली किल्ला आहे। तर आपण आहे ना इथून आलो ह्या वरवरच्या भागाने आणि इथे आहे ना तटबंदीच्या मध्ये आहे ना असे गुहारी मार्गासारखं आहे जे इथपर्यंत एंड होत। हा पॅसेज पार करणार आहोत। हे किती मस्त वाटत, हत्तीची सोंड वाटते बघ। आणि हा आहे आपला राजगड, राजासारखाच राजगड। काय बोलते झिगझॅग ना, हे बघा हे ह्याच बोलते ती असं। हे पूर्ण आहे ना एका एखाद्या अजगरासारखंच आहे। आणि हे बघा ना, हे कसे बघा ना वेळी सारखं पसरलेलं पूर्ण गडाचा भाग आहे, पूर्ण तटबंदी आहे, बुरुज आहेत कितीतरी बघा।
आणि हा गंत हत्ती सारखाच भाग आहे आणि त्याच्यावरती माहिती आहे बसतात ते तसं ते आहे अम्ब्रेला टाईप. हा आणि बघा तिकडे आहे बालेकिल्ला त्या साईडला. खूप छान होतं. आणि पावसाळ्याच्या नंतरला गणपतीच्या नंतरला आणि उद्याच आहे घट बसतात सगळे तर कसं बघा दिसतंय ह्या टायमाला ह्या वेदरमध्ये. आपण आता आहोत दुहेरी टोकाची जी भुर्जाची तटबंदी आहे सुगळ्या माचीवर तिथे आहोत आता. काही काय रस्ता तुम्ही बघू शकता. हे बघ इकडे पण आहे असं कधी कोण लावलंय आलो एकदाच शुल्क. हा ट्रेक कम्प्लीट केला आहे तर आपण परतीच्या प्रवासाला जाऊया. तर आपला इथेच राजगडचा ट्रेक संपत आहे. हॅलो हे पण आहे ना 8 वर्षाच्या मुलीला घेऊन तर तुम्ही पाहू शकता ती तिथपर्यंत जाऊन आली. तर आता परतीच्या प्रवासाला चाललोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा लाईक करा. बाय.